क्रांतिस्तंभाला माजी सैनिकांच्याकडून मानवंदना. संतोष मेस्त्री यांची माहिती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त नेपाळ येथील क्रांतिस्तंभाला माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार असून 13 एप्रिल रात्री 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गायन व नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती प्रबुद्ध ग्रुपचे अध्यक्ष संतोष मेस्त्री यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी क्रांतिस्तंभाचे संकल्पक सुधाकर माने, माजी सैनिक मधुकर पकाले, प्रकाश कांबळे, तायप्पा घस्ती, मनोहर गायकवाड, करण कुमार कांबळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना संतोष मेस्त्री म्हणाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास संपूर्ण युवा पिढीला समजावा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. त्या म्युन्सिपल ग्राउंडवर क्रांती ज्योत पेटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती निमित्त क्रांती संवर्धक समितीच्या वतीने सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने जी भूमी भूमी पावन झालेली आहे त्या भूमीला त्याची आठवण म्हणून इथं क्रांतिस्तंभ उभा केलेला आहे. त्या स्तंभाजवळ आमच्या देशाचे संरक्षण मंत्री मॅन यांच्या हस्ते मानवंदना देण्यात येईल सकाळी 9 वाजता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झालेली आहे. त्या जागेवर सर्वांनी मिळून त्यांना मानवंदना देण्यासाठी 9:30 उपस्थित राहावं अशी विनंती करतो. तसेच 13 तारखेला रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीतांचा व डान्सचा कार्यक्रम इथं उपस्थित आहे. त्यांनाही त्याही कार्यक्रमाला उपस्थिती राहावं अशी मी सर्वांना विनंती.